जळगाव जिल्ह्यात एकशे सदुसष्ट ग्रामपंचायतींपैकी सोळा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानं आज एकशे एक्कावन्न ग्रामपंचायतींसाठी आणि चौऱ्याहत्तर रिक्त असलेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे मात्र अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये घोळ निर्माण झाल्यानं मतदारांना मात्र मतदान केंद्रावर येऊन मतदाना विना पडसावं लागत आहे याद्यांच्या या घोळामुळे टक्केवारीतही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि दरम्यान याबाबत मतदारांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी पाहूयात जळगाव जिल्ह्यात आज एकशे ग्रामपंचायतीसाठी तर चौऱ्याहत्तर रिक्त असलेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे मात्र या मतदान केंद्रावरती अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये अनुक्रमांकामध्ये घोळ निर्माण झाल्यामुळे अनेक तक्रारी या समोर येत आहेत आपल्यासोबत काही मतदार आहेत तसा काय सांगाल ज्या पद्धतीने खरं तर अनुक्रमांकामध्ये जे आहे मतदार नावांचा जो घोळ आहे या ठिकाणी पाहायला मिळतो काय नेमका घोळ आहे अनुक्रमांक आहेत बाहेरून ज्या मतदान याद्या येत आहेत तिच्या अनुक्रमांक वेगळा येतो आहे मध्ये आम अनुक्रमांक वेगळा येतो आहे नावांमध्येही घोळ होतो आहे तर मतदार जेव्हा मतदान करायला येतोय आणि सम्राट पडतो आहे तेव्हा लक्षात येते की याद्यांमध्ये घोड आहे आता हा घोड कोणता नेमका आहे तो काही समज समजण्याचा मार्ग नाही आहे याद्या लोकसभेच्या आहे का विधानसभेच्या आहे का सर्वे केलेले आहे येत काही स काही समजत नाही आहे अशा रीतीने कधी असंच चालत राहिलं तर टक्केवारी या गावात कमी होईल नक्कीच आपण बघतो आहे की सकाळपासून खरंतर मतदान केंद्रावरती मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे मात्र मतदार याद्यांमध्ये नाव नसल्यामुळे किंवा अनुक्रमांक चुकल्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागतं गैरसमज गैरसोयर होत आहे सर पूर्ण एकदम यांनी मतदार सकाळून एकदम मतदान केंद्रावर राहून मारून मारून अक्षरशः हैरान होऊन जातो आहे त्याप्रमाणे मतदान घरी चालला जातो आहे याद्यांच्याकडून जा यादी जो दिलेली आहे ती विधानसभेच्या अनुस्वार दिलेली आहे आणि आता जो आहे ते ग्रामपंचायती नंतर दिलेली आहे साहेबांनी हे सर्व साहेबांचा घोड आहे की मतदान येतो आहे आणि केंद्रातून घरी जातो आहे त्यामुळे टक्केवारीचा एकदम खूप परिणाम होईल नक्कीच आपण बघतोय खरं तर ज्या पद्धतीने मतदार यादांमध्ये जो घोड निर्माण झालेला आहे यामुळे कुठेतरी मतदानाच्या टक्केवारीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठेतरी काही मतदारांना जे आहे या ठिकाणी मतदानापासून वंचित देखील राहावं लागत आहे मंगेश जोशी लोकशाही मराठी जळगाव लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,